नमस्कार मित्रांनो, मुंबईकर माणसासाठी रोजचा दिवस ज्या धकाधकीत जातो, सकाळी उठा, गाडी पकडायला धावा, गाडीत जागा मिळेल याच्यासाठी प्रयत्न करा, चार लोकांना धक्के द्या, उतरायला पुन्हा लोकांना धक्के द्या, मग अरुंद पुलावर लोकांना धक्के देत वाट काढा. आणि असा दिवस चालू असताना आज अचानक बातमी वाचली की 2029 सालापर्यंत मुंबई डीकंजेस्ट होणार आहे, म्हणजे मुंबई एका प्रकारे वाहतूक कोंडीतून मुंबईची मुक्तता होणार आहे. मला बघून हसायला आलं, काय बातम्या लावतात हे लोक, कारण आता पितृपक्ष चालू आहे, अजून फक्त एक आठवड्याने नवरात्रीला सुरुवात होईल. आणि या नवरात्रीला, आणि मी ठाण्याला सांगतोय, मुख्यमंत्र्यांच्या ठाण्याला स्टेशनपासनं गावदेवीपर्यंत आणि तिकडे तलावपाळीपर्यंत सगळीकडे भर रस्त्याला, स्टेशनच्या रस्त्याला सगळे फेरीवाले बसतील. पूर्वी हे फेरीवाले मराठी असायचे आणि त्यामुळे वाटायचं की ठीक आहे, मराठी माणसाचं पोट भरत असेल तर तेवढी आपली गैरसोय झाली तर काही हरकत नाही. कालांतराने हे मराठी फेरीवाले जाऊन उत्तर भारतीय फेरीवाले आले आणि आता तर सगळ्या हिंदू सणांच्या म्हणजे नवरात्रीच्या उत्सवात रस्त्यावर जागा अडवून बसलेले मुख्यतः, मी असं त्याच्यात कोणाच्या धर्माचा काही हे नाही, पण मुस्लिम धर्मी आणि त्याच्यातही चेहरेपट्टीवर नाही, बांगलादेशी वगैरे लोक वाटतात, असे फेरीवाले रस्ता अडवून बसतील. महापालिका काहीही करणार नाही. गाडी येते, गाडी आली की त्या गाडीवरचाच एक कर्मचारी सगळ्यांना सांगतो की गाडी येते, गाडी येते, मग ते थोडंसं काहीतरी आवरून ठेवतात, मग गाडी जाते, मग पुन्हा येऊन धंदा करायला लागतात. हे चित्र मी अगदी माझ्या लहानपणापासून बघत आहे आणि आता तर गेल्या काही वर्षात त्यात एवढी वाढ झालेली आहे की ही मुंबई डीकंजेस्ट करणं वगैरे काय, म्हणून मी म्हटलं जाऊ दे, काय काहीतरी असेल टाईमपास, आपला निवडणूक आली आहेत, काहीतरी करायचं म्हणून. आणि बातमी वाचली की 58,500 कोटी रुपयांचं पॅकेज घोषित केलं आहे. मला वाटतं ही सगळी निवडणुकीची रंगसफेदी असेल. म्हणून खरं तर मी ही बातमी खूप तपशिलात जाऊन वाचणार नव्हतो, पण वाचली आणि मग लक्षात आलं की हे दिसतंय तसं नाही आहे. म्हणजे सामान्य माणसाच्या आयुष्यात छोट्या छोट्या रस्त्यांवरचे खड्डे, त्याची गर्दी, हे कधीही जाणार नाही, पण निदान आर्थिकदृष्ट्या मुंबईला एक जागतिक दर्जाचं शहर करण्यासाठी आणि त्याच्यात छोट्या रस्त्यांवर खड्डे असले म्हणून लोकांना पुलावर चेंगराचेंगरी करावी लागली म्हणून त्यांनी काही अर्थव्यवस्थेला काही फरक पडत नाही, कारण सामान्य लोकांच्या अशा त्रासांची दखल अर्थतज्ज्ञ घेत नाहीत. त्यांना एकदम गरिबांची दखल घेतात आणि मग एकदम श्रीमंताची दखल घेतात, मध्यम वर्गाचं त्यांना काही पडलेलं नाही आहे. पण मुंबईला एक जागतिक दर्जाचं शहर बनवण्यासाठी ज्या काही अडचणी होत्या, त्या अडचणींवर एक गंभीर पद्धतीने विचार करून तोडगा काढायचा प्रयत्न केलेला दिसतो. या सगळ्याला परवानगी मिळालेली आहे आणि हे सगळं चित्र आकारास येताना दिसतंय. म्हणजे कोस्टल रोडची खास करून सुरुवात झाल्यानंतर पहिल्यांदाच मुंबईकरांना वाटायला लागलं की आपलं पण शहर जरा जागतिक दर्जाचं होऊ शकतं. अटल सेतू, कोस्टल रोड आणि कदाचित आता मेट्रो 3 प्रकल्प सुरू झाल्यावर एक लोकांना आधी ही शक्यताच वाटायची नाही, पण आता ही शक्यता वाटू लागेल. आणि त्यामुळे बघितलं तर काय करणार आहे, तर 90 किलोमीटरचे महामार्ग बांधण्यात येणार आहेत आणि त्याच्यामध्ये विरार अलिबाग कॉरिडॉर हा त्याच्यातला मोठा भाग आहे. ठाण्याच्या लोकांना खास, म्हणजे कारण ठाण्याला आता ज्यांनी घोडबंदर रोडला घर घेतले त्यांनी कपाळावर हात मारून घेतले की रोज स्टेशनला यायचं जायचं कसं, कारण त्या रस्त्याला इतकी वर्दळ, इतके खड्डे, इतक्या हेवी व्हेकल्स आणि लोकं अडकून बसतात, तर त्याला पर्याय म्हणून ठाणा खाडीच्या दोन्ही बाजूनी एक उन्नत मार्ग, एकीकडे ते माजिवड्यापासून ते जो पश्चिम द्रुतगती मार्ग आहे किंवा मुंबई अहमदाबाद महामार्ग आहे त्याला जोडणारा दोन्ही बाजूनी खाडीच्या तो दोन रस्ते, त्यातला एक विरार अलिबाग कॉरिडॉरचा भाग आणि दुसरा त्याला समांतर भाग आणि खाडीवरून 3 बाकी काही ठिकाणी टनेल्स, काही ठिकाणी खाडीवरचे पूल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर जरा सागरी सेतू म्हणता येईल, म्हणजे बांद्रा वरळी सी लिंकला जोडून तो पुढे विरारपर्यंत वाढवण्याचा सुरू असलेला प्रकल्प. या सगळ्यांमुळे
2029 सालपर्यंत, म्हणजे तेव्हा हे प्रकल्प पूर्ण होतील, बुलेट ट्रेन पूर्ण होईल, तेव्हा मुंबई खऱ्या अर्थाने कोंडी मुक्त होईल. म्हटलं हे काढलं कुठून येणे, म्हणजे आलं कुठून हे? ठीक आहे, वर्तमानपत्रातली बातमी, त्या बातम्या, अशा प्रकारच्या बातम्या दिल्या जातात. आणि म्हणून मग एक गोष्ट दिसली, ती म्हणजे MMRDA म्हणजे मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनल डेव्हलपमेंट अथॉरिटी, त्यांनी केलेली व्हिजन डॉक्युमेंट, ती दृष्टीस पडली. आणि मग मी राजकीय दृष्टीने याच्याकडे बघायला लागलो की हे नेमकं निवडणुकांच्या दृष्टीने कशा प्रकारे हे काम करू शकतं. कारण हा जो पट्टा आहे MMRचा, म्हणजे तो आता वाढवण बंदरापासनं, म्हणजे डहाणूपासनं, तो पालघर जिल्हा, ठाणे जिल्हा, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हा आणि जवळपास सगळा रायगड जिल्हा किंवा बराचसा रायगड जिल्हा, हा जो भाग आहे तो भाग एका अर्थाने महाराष्ट्राचं इंजिन झालेलं आहे. मराठी TV चॅनल अजूनही जरांगे हाके, आरक्षण, मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, शेतकऱ्यांचं पिकांचं नुकसान, हे सगळं ह्याच्यातच मशगूल आहेत. आणि हे विषय महत्त्वाचे आहेत, मी त्याला नाही म्हणत नाही आहे. पण दुसरीकडे महाराष्ट्राची राजकीय गणित ठरवणारा हा पट्टा आहे. याच्यामध्ये मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात मिळून 60 जागा विधानसभेच्या आहेत. आणि भविष्यात त्याच्यात पालघर आणि रायगड या भागात होणारी लोकसंख्येची वाढ फॅक्टर इन केली तर मला आश्चर्य वाटणार नाही की भविष्यात महाराष्ट्रातल्या 288 जागांपैकी अगदी निम्म्या नाही पण 115-120 जागा या भागातनं आल्यास मला आश्चर्य वाटणार नाही. त्याला पुणे आणि नाशिक जोडलं तर हा भाग, म्हणजे मुंबई, पुणे, नाशिक, पालघर, रायगड, हा भाग महाराष्ट्राचं राजकारण ठरवणार आहे, महाराष्ट्राचं भवितव्य ठरवणार आहे. आणि इकडे राजकारण वेगळ्या विषयांवर चालणार आहे, ते अर्थातच एकीकडे झोपडपट्ट्यांचं राजकारण आणि दुसरीकडे अल्पसंख्याकांचं राजकारण, कारण तो एक मोठी वोट बँक होऊ शकते. आणि तिसरा भाग जो कदाचित या निवडणुकीत सगळ्यात महत्त्वाचा ठरणार आहे आणि महायुतीला विजयी जर करण्यास कुठला भाग कारणीभूत ठरणार असेल तर तो मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनल डेव्हलपमेंट अथॉरिटीच्या अंतर्गत येणारा भाग कारणीभूत ठरणार आहे. कारण आत्ताच या भागामध्ये म्हणजे दरडोई उत्पन्न आहे ते जवळजवळ 4.5 लाख, म्हणजे लाडकी बहीण योजनेचे फायदे कसे मिळणार आहेत माहिती नाही, कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाख आणि इथे दरडोई उत्पन्न जवळजवळ 4.5 लाखाच्या वरती, अर्थात दरडोई उत्पन्न फसवं असतं कारण अंबानींचा पैसा आणि माझा पैसा एकत्र करून दोघांची निम्म्या त्याची सरासरी काढली तर मी पण अब्जाधीश होऊ शकेन, पण तसं काही होत नसतं. आणि त्यामुळे सांगायची गोष्ट ही की हा जो भाग आहे या भागाची अर्थव्यवस्था आत्ता साधारणतः 120-130 अब्ज डॉलर आहे, ती पुढच्या काही वर्षात 330 अब्ज डॉलर, म्हणजे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था जर 1 ट्रिलियन डॉलर, 1 लाख कोटी डॉलर, म्हणजे जवळजवळ 85 लाख कोटी रुपयांची अर्थव्यवस्था महाराष्ट्राची करायची असेल तर या भागाची अर्थव्यवस्था त्याच्या 1/3 असणं, म्हणून म्हटलं की हा भाग महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या आत्ता 25% आहे आणि महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा हा सगळा भाग आहे तो जवळजवळ 33%, 1/3 हा अर्थव्यवस्थेचा भाग आहे. आणि महाविकास आघाडीच्याने पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीच्या काळात महाराष्ट्र मागे पडला, याचं कारण सरकारचं धोरणच हे होतं की इकडनं पैसा काढायचा आणि पश्चिम महाराष्ट्रातले साखर कारखाने, सूतगिरण्या, बँका ह्याच्यात तो पैसा ओतायचा. आणि त्यामुळे ज्या प्रकारचे विकास प्रकल्प या भागामध्ये येणं अपेक्षित होतं ते काही झालं नाही. मेट्रोच्या पहिल्या टप्प्याला किती वर्ष लागली, दुसऱ्या म्हणजे मेट्रो 3 वेळ लागला, पण ते जे काय म्हणतात ना खोटे पर्यावरणवादी, त्यांच्यामुळे आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी मेट्रो 3 कारशेडचा मुद्दा अडवून धरला म्हणून, पण अन्यथा बाकीचे प्रकल्प बऱ्यापैकी वेगामध्ये पुढे जात आहेत. आणि म्हणून म्हटलं की हा पट्टा जर महायुतीला विजय मिळाला तर तो या पट्ट्यामुळे मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीतही मुंबईतला मुस्लिम फॅक्टर वगळला तर या पट्ट्यामध्ये कोकण, ठाणे, पालघर, ते ठाणे पालघर हे कोकणातच आहे पण कोकणातल्या लोकांना वाटतं फक्त सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हेच कोकणात येतात, बाकीचे रायगड तर कुठेच येत नाही, वरती पण नाही, खालती पण नाही. पण तर त्यामुळे सांगायचा मुद्दा हा की कोकण आणि हा जो सगळा ठाणे, पालघर, रायगड, मुंबई हा जो भाग आहे तो महायुतीच्या बाजूने उभा राहील, कारण इथले प्रश्न वेगळे आहेत आणि इथल्या लोकांच्या आकांक्षा वेगळ्या आहेत. आणि त्या दृष्टीने जर बघितलं की या भागामध्ये काय काय चालू आहे, त्याच्यामध्ये 337 किलोमीटरचे मेट्रो प्रकल्प चालू आहे, त्याच्यामध्ये 1,36,000 कोटीची गुंतवणूक, 14 वेगवेगळ्या लाईन, मेट्रो लाईन, जे काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारमध्ये 1 लाईन सुरू झाली होती आता 14 लाईन सुरू होत आहेत.
वाढवण बंदर त्याची गुंतवणूक 43,600 कोटीची आहे, पण महाराष्ट्राचा त्याच्यातला हिस्सा धरला तर तो सगळं मिळून 70,000 कोटीच्या वरती 72,000 कोटी रुपयाच्या गुंतवणुकीचा प्रकल्प आहे. नंतर त्याच्यामध्ये एक नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ 20,000 कोटी रुपयाचा हे आहे प्रकल्प. याच्यामध्ये एक म्हणजे मुंबई बडोदा महामार्ग आहे, 126 किलोमीटर लांब अलिबाग विरार कॉरिडॉर आहे, त्याच्यामध्ये 55,000 कोटी रुपयाची गुंतवणूक आहे. वर्सोवा विरार सी लिंक 63,000 कोटीची गुंतवणूक आहे. म्हणजे दिल्ली मुंबई महामार्ग जो 12 तासात मुंबईच्या तोंडावर येतो तो 13 तासात मुंबईच्या टोकापर्यंत येऊ शकेल, नाही तर मुंबईपर्यंत याला 12 तास आणि विरार वर्सोव्यावरनं मुंबईत याला किंवा विरारवरनं मुंबईत याला 3 तास अशी त्याची अवस्था होती. पण ते होऊ नये. बुलेट ट्रेन प्रकल्प 1,08,000 कोटी रुपयाची गुंतवणूक. समृद्धी महामार्ग त्याची कॉरिडॉर म्हणजे समृद्धी महामार्ग पण तुना तो त्याच्याशी जोडला गेलेला आहे, त्याची 55,000 कोटी गुंतवणूक. बांद्रा वर्सोवा सी लिंक 11,500 कोटी रुपयाची गुंतवणूक. नंतर मुंबई रेल्वे लोकल ट्रेनमध्ये आता बरेच नवीन टप्पे, म्हणजे मी नवी मुंबईला कामासाठी गेलो होतो आणि बघितलं की म्हणजे पूर्वी एक सरळ लाईन होती, एकच लाईन होती, नंतर 2 लाईन ठाणे पनवेल आणि CSMT पनवेल अशा 2 लाईन होत्या, पण आता इतक्या छोट्या छोट्या लाईन सुरू झालेल्या आहेत. खारकोपर असेल, उरण असेल, मला इथे आता कळत नाही की पटकन कुठली गाडी पकडायची, पण आता मला असं वाटतं कर्जत पनवेल उपनगरीय रेल्वे सुरू होते. नवी मुंबईत खूप मोठ्या प्रमाणात विस्तार होतो आणि ते जवळजवळ 280 किलोमीटरचा तो पट्टा उपनगरीय रेल्वेचा तो तयार होतो आहे. मरीन ड्राईव्ह कोस्टल रोड आहे, तो 12,500 कोटीच्या गुंतवणुकीचा आहे आणि अटल सेतू तो 17,800 कोटी रुपयाच्या गुंतवणुकीचा. या सगळ्यातनं काय होणार, म्हणजे पुन्हा तो प्रश्न येणारच की एवढ्या सगळ्या पायाभूत सुविधा बांधल्यावर पुन्हा घुसखोर येणार, बांगलादेशी घुसखोर येणार देशात, ते इथेच येणार, ते काय बंगालमध्ये राहणार नाहीत कारण तिथे त्यांना काही मिळत नाही आहे. नंतर उत्तर प्रदेश बिहार ओडिशा झारखंड सगळीकडनं लोक येणार, ते इथे येणार, पुन्हा झोपडपट्ट्या बांधणार, 2 मधली 3 मधली 5 मधली झोपडपट्ट्या. आणि त्यामुळे चांगली गोष्ट ही आहे की या सरकारच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टींचाही विचार केलेला आहे, अन्यथा हा विचार कधी सरकारने केला नव्हता, कारण विचार फक्त BKC करायचा आणि BKC आजूबाजूला. म्हणून साधी गोष्ट सांगतो, हे BKC म्हणजे MMRDA लोकांना तरी कळत असणार की तुम्ही रिक्षाने आलात तर तुम्हाला कुर्ल्यावरनं किंवा बांद्रावरनं अपमान करून घेऊन BKC जावं लागतं, पण तुमच्याकडे गाडी असेल तर मग तुम्ही पूर्व द्रुतगती महामार्गावरनं फ्लायओव्हरवरनं तिकडे जाऊ शकतात. रिक्षावाल्यांना तसं जाता येत नाही, त्यांना SCLR किंवा कुर्ला स्टेशनच्या बाहेर तुमचे काय हाल होतात तिथे जर त्यांनी आग्रा रोड आणि BKC इथे 2-3 छोटे रस्ते छोटे फ्लायओव्हर बांधले असते तर ही सगळी दादागिरी जी कुर्ला स्टेशनच्या बाहेर आणि बांद्रा स्टेशनच्या बाहेर चालते ती तोडता आली असती. पण म्हणून म्हटलं मध्यमवर्गाचा विचार फारसा केला जात नाही. सांगायचा मुद्दा हा की याच्यामध्ये ज्याला म्हणतात ना 20 लाख रुपये किमतीच्या खालची घरं 400 स्क्वेअर फूट आणि 20 लाख रुपये किंमत किंवा भाड्याने घ्यायची तर 15,00,000-15,000 रुपये महिना भाडं आणि त्यातली भाड्याच्या घरांची साधारणतः संख्या 30%. याच्यामध्ये आणखीन एक मोठा प्रॉब्लेम होता की जी महाराष्ट्र अभिमानाने म्हणतो आमच्या देशात सगळ्यात जास्त गुंतवणूक, पण ही गुंतवणूक मित्रांनो उत्पादन क्षेत्रात मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात तेवढी येत नाही आहे. गुंतवणूक होते ती रिअल इस्टेटमध्ये होते, गुंतवणूक होते ती फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये होते, गुंतवणूक होते ती IT होते, सेवा क्षेत्रात होते. आणि त्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग जॉब्स तयार करण्यासाठी, लॉजिस्टिक्समधले जॉब्स तयार करण्यासाठी जी गुंतवणूक होणं आवश्यक आहे ही तिसऱ्या मुंबईत किंवा रायगडमध्ये किंवा डहाणू म्हणजे पालघरमध्ये आणि ठाण्याचा ज्या पुढचा भाग आहे तिथे होणं अपेक्षित आहे, त्याचा विचार याच्यामध्ये केलेला आहे. याच्या पलीकडे जाऊन लोकांना फिरायला, म्हणजे हा जो कालच मी एक विषय मांडला की रस्त्यात हल्ली एवढे बुरखाधारी लोक का दिसतात, पूर्वी कुठे होते, त्याचं कारण सांगू मित्रांनो, त्यांच्याकडे फिरायला जागाच नाही आहे. मुंबईत फिरायला जायचं तर मरीन ड्राईव्हर बसायचं, नाहीतर मग कुठल्या तरी मॉलमध्ये AC हवा खात खरेदी काही करायची नाही, पण नुसते चक्कर मारायची, नाही तर मग रस्त्यात जिथे कट्टे असतील तिथे जाऊन बसायचं आणि ते सगळे त्यामुळे ते दिसतात. ही वस्तुस्थिती आहे, कारण घरात बसता येत नाही, बाहेर जायचं तर सोय नाही, मॉल परवडत, म्हणजे थिएटर बिटर हे सगळं परवडत नाही, आणि त्यामुळे त्या दृष्टीने ही मोकळ्या जागा उद्यानं अर्थात तेही सामान्यांना परवडेल असं बांधलं तर त्याला अर्थ आहे. पण तरी देखील हा प्रश्न उरणार आहे, म्हणजे मुंबईत येणारं जे आत्ता जी प्रचंड वाहतूक कोंडी होते, हेवी व्हेकल्सची वाहतूक कोंडी होते, ते मला हे कळत नाही की ते आपल्याकडे ज्या छोटा हत्ती छोटं डुक्कर वगैरे जे काहीतरी ज्या गाड्या वापरतात ना अशा टेम्पो, त्या सगळ्या फ्लायओव्हरवर चढतात, त्या तिथे मध्येच अडकून बसतात, म्हणजे त्यांना त्यांचे पिकअप नसतो तेवढा, आणि ती गाडी अडकली किंवा एखाद्या ट्रक बंद पडला
त्याचे कुठले नियम मुंबईत अजूनही नाही आहेत आणि त्याच्यामुळे बरेचदा ट्रॅफिक जाम होतो. पण ठीक आहे, या समस्या कदाचित लगेच सुटणार नाहीत, पण ज्या मोठ्या समस्या आहेत मुंबईच्या, महामुंबईच्या, ती एक गोष्ट एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यामुळे बरी झाली. कारण त्याच्या आधी मुंबईच्या मालकांना बांद्र्यापलीकडची मुंबईत दिसायची नाही. त्यांचा मतदार सगळा मुख्यतः ठाणे जिल्ह्यातला होता, पण यांची दृष्टी फक्त बांद्रा, दादर, शिवाजी पार्क एवढीच. आणि त्याच्यामुळे काय व्हायचं, शेवटी मुंबई तिन्ही बाजूनी ठाणे जिल्ह्याने वेढलेली आहे. एका बाजूने आता रायगडनी वेढलेली आहे. आणि या भागात जर विकास केलाच नसेल, म्हणजे MMRDA प्रकल्प BKC पैसे जेवढे काढता येतील तो काढून झाले की मग बाकीच्या भागाचा विकास करायचा, हे जे दृष्टिकोन होता. म्हणजे तिथे बांधायचं काय, ते काय स्कायवॉक ज्याच्यावर सगळे फेरीवाल्यांचे अड्डे बसायचे, अशा गोष्टी ज्याचा काही उपयोग नसायचा, या गोष्टींचा ठाणेसाठी, रायगडसाठी वगैरे अशा गोष्टी मुख्यतः केल्या जायच्या. पण आता खऱ्या अर्थाने मुंबईत जे प्रकल्प होत आहेत त्या तोडीचे तोड, म्हणजे आता जो ठाण्याला खाडीला कोस्टल रोड वगैरे बांधतायत, हा 10 वर्षापूर्वी विचारही करता आला नसता. मी ठाण्यातल्या लोकांची लायकीच नाही अशा प्रकारचे प्रकल्प करायची. तुम्ही फक्त बस पकडून, रिक्षा पकडून स्टेशनला जा, स्टेशनला गर्दीत न कसे तरी पूल चढा आणि मग मुंबईतला BKC या, जिथे आज वर्कफोर्स आहे. आणि हा वर्कफोर्स आज ठाण्यामध्ये, डोंबिवलीमध्ये, बोरिवलीमध्ये, दहिसरमध्ये आहे, विरारमध्ये आहे. तर तिथे जर केंद्र केली तर हा प्रश्न सुटू शकतो. आणखीन एक शेवटचा मुद्दा म्हणतो, कारण व्हिडिओची लांबी महत्त्वाची. तुम्ही म्हणाल या सगळ्याचा महाराष्ट्राला, म्हणजे बाकीच्या महाराष्ट्राला काही तुम्ही वाऱ्यावर सोडणार का? तर इथे खरं तर या सरकारनी एक निर्णय घेण्याची गरज आहे, अर्थात मी सुचवून बघतोय. कारण हे सगळं झालं तर मला खात्री आहे की आणखीन 30-40 लोक बाहेरच्या भागात, बाहेरच्या राज्यातनं मुंबईत येतील. त्याला थोडासा इलाज नाही, कारण इथे सगळ्यांना सरकारी नोकरी हवी, इथे काम कष्ट करायला नोकऱ्या आहेत, पण त्या करायला म्हणून मग बाहेरनं येऊन लोक नोकरी करतात. पण किमान ही जी अल्प दरातली घरं बांधायचा जो योजना आहे, त्याच्यामध्ये जर महाराष्ट्रातल्या मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र इथे डोमिसाईल असणाऱ्या, 15 वर्षापेक्षा जास्त राहणाऱ्या लोकांसाठी जर हाऊसिंग कॉलनी बांधल्या, तर निदान या महामुंबईतला मराठी टक्का वाढता येईल. आणि मग कोणत्या पक्षाला त्याच्यावर आंदोलन करणार नाही, मला खात्री आहे की इथले बरेच जण येतील, घर विकत घेतील आणि भाड्याने चढवतील आणि महाराष्ट्राबाहेरच्या कोणाला तरी भाड्याने देतील, हरकत नाही. पण त्याच्यानंतर निदान 4 पैसे तरी कमावतील. पण अशा प्रकारचा विचार करून महामुंबईमध्ये, मुंबई MMR क्षेत्रात किमान मराठी माणसाचा टक्का राहील, आणि ते महाराष्ट्रात अनेक जणांना 20 लाख रुपयाची घरं ज्याला ॲप्रिसिएशन आहे, ती मुंबई परिसरात असतील. म्हणजे नवी मुंबईच्या टोकाला, रायगडच्या टोकाला, डहाणू पालघरमध्ये असतील तरी त्यांना परवडू शकतील. पण ती हक्कानी मराठी माणसासाठी, त्याच्यासाठी कायद्याच्या चौकटीत राहूनच, घटनेच्या चौकटीतच राहून हे करता येईल. पण ते केलं पाहिजे. तर जर केलं तर मला असं वाटतं ही महामुंबई महायुतीला मोठा विजय या निवडणुकातही मिळवून देऊ शकणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा, एवढीच विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो, पाहत रहा MH40.